बरं, एक तुमचं स्टेटमेंट येयलं तुमच्या फादराकडच्या सान, स्पेशली ऑन दीस लँडाचे विषयाचे. हाउ वूड यू लाईक टू रिएक्ट ऑन दॅट? बिकॉज ताणें सांगलें आपणें तें कितें आहा जाल्यार ही हॅज क्लियर्ड हीज सायड. आपली बाजू ती ताणें मांडल्या आनी ते हातून म्हाका अशें दिसता की वॉट एवर ही हॅज सेड इज करेक्ट. की फाल्यां तातूंत कितें जरी जर इललिगेलिटीज आसत ते कोणें प्रूव करून दाखोवच्यो. गोवर्मेंट इज रायट ऑन देअर सायड. आना सी वाय दॅट रूल इज पास्ड, बिकॉज इट इज लिगल. कोणें तरी ओपोज करपाक जाय न्ही, पयली गोश्ट. दुसरी गोश्ट, तातूंत जर कितेंय इललिगल आसत जाल्यार आपूण फाटीं येवपाक शकता हें ताणें म्हणलां. सो त्या हातूंतल्यान म्हाका दिसना तातूंत कितें रॉंग आसा म्हूण. आनी वयल्यान रिवोक करचें म्हणून मागलें ताणें. रिवोक करचें म्हणल्यार तातूंत जर कोणें प्रूव केलें की फाल्यां इललिगल तितून कितें आसा जाल्यार तें रिवोक कर, हें तांचें म्हणणें आसा. आतां कोण ते चॅलेंज करता तातूंत कितें इल्लिगल आसा हें दाखोवचें न्ही लोकांनी. सी यू कॅनॉट ऑपोज गव्हर्नमेंट्स डिसिजन फॉर सेक ऑफ इट. फक्त ऑपोज करपाक जाय म्हूण ऑपोज करप, दीस इज रॉंग. सो आय थिंक इट इज व्हेरी करेक्ट स्टेटमेंट बाय हिम. आनी ही इज क्लियर ऑन हिज पार्ट. दीस इज वन थिंग. द अदर थिंग इज